मी सर्वप्रथम आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने हृदयापासून मनापासून त्यांना अभिवादन करतो, वंदन करतो, नमन करतो, मानाचा मुजरा करतो। हा आमच्यासाठी असा एक योगायोग आहे कि महाविकास आघाडीच्या सरकारने कुंभकर्ण 6 महीने झोप घ्यायचा, या आघाडी सरकारने 15 महीने कुंभकर्णी झोप घेतली। सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाच्या संदर्भात याचिका होती, पण तारीख पे तारीख 8 तारखा मागितल्या। ओबीसीच्या हक्काचं आरक्षण, ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण या संदर्भात एकदा नवे अनेकदा कोर्ट विचारत होतं कि या आरक्षणाच्या संदर्भातली सरकारची आकडेवारी, सरकारची सांख्यिकीय डाटा, सरकारने आपली बाजू मांडावी। पण दुर्दैवाने सरकार आरक्षण टिकवण्यामध्ये अपयशी झालं। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कलम 12(2)(c) प्रमाणे ग्राम पंचायत असेल, नगर पंचायत असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ओबीसींना आरक्षण दिलं जायचं। राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीचा आवाज हा जिल्हा परिषदच्या मिनी विधानसभेत गुंजावा, नगर पंचायत महानगरपालिकेच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत व्हावी, ग्राम पंचायतच्या माध्यमातून गाव स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी आरक्षण द्यावं ही भूमिका होती। माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातलं भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं सरकार असताना ओबीसी आरक्षण टिकवण्याचं काम हायकोर्टामध्ये सरकारने केलं। पण आमच्या महाराष्ट्राच्या जनतेशी बैमानी करत 2,30,58,525 मतदारांनी बोर्डावर असलेले देशगौरव विश्वगौरव नरेंद्र मोदीजी व श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे फ्लेक्स बोर्डच्या फोटोला नमन करत त्यांचं आठवण करत त्यांच्या विचाराच्या मागे 2019 च्या 24 ऑक्टोबरला 161 विधानसभेमध्ये विजय दिला। पण ज्यांच्यामध्ये बैमानी करण्याची सवय आहे त्या पक्षाने शिवसेनेच्या विचाराचं अपहरण केलं। आणि हा 28 नोव्हेंबर 2019 पासूनचा हा अंधकारमय महाराष्ट्राचा प्रवास सुरू झाला। मराठा बांधवाचं आरक्षण गमावलं, ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण गमावलं, मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये त्यांचं आरक्षण होतं SC ST-चं ते या सरकारने घालवलं, कधी धानाचा 800 कोटी रुपयाचा बोनस दिला नाही, कर्जमुक्तीच्या घोषणा दिल्या, ज्यांनी कर्जमुक्ती साठी अर्ज केले त्यांना कर्जमुक्ती दिली नाही। कोरोनाच्या या भीषण संकटामध्ये फक्त स्वतःची पाठ थोपटत राहिले, एम्पिरिकल डाटा करायचा। आज तुम्ही आम्ही चक्का जामच्या माध्यमातून हा असंतोष बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करतोय। हे बहिरे सरकार आहे, आज महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोली पासून गडहिंग्लज पर्यंत
ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी भारतीय जनता पार्टी सर्व शक्तीने एकत्र आली आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही। या महाराष्ट्रातली ही एकमात्र पार्टी है कि ज्या पार्टीने घोषणा केली 19 जुलैला ज्या जिल्हा परिषद मध्ये निवडणुका या सरकारने घोषित केल्या, ज्या जिल्हा परिषद मध्ये 19 जुलैला निवडणूक होणार आहे, ओबीसी च्या जागा रद्द झाल्या आहे, त्या ठिकाणी ओबीसी बांधवांचं आरक्षणाचं संरक्षण कवच कुंडल निघालाय। कोणी पार्टी जे ओबीसी साठी मगरा सुरू काढते, ज्यांना ओबीसी च्या आरक्षणाशी देणं घेणं नाही, त्यांना प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी तो प्रश्न तसाच भिजत ठेवायचा आहे। पण भारतीय जनता पार्टीने निर्णय केला, भारतीय जनता पार्टीने सांगितलं कि तुम्ही 100 वकिलाची फौज उभी करा, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका रिव्ह्यू पिटिशन टाका, निवडणूक तुम्ही स्थगित करा, जोपर्यंत ओबीसी बांधवांचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित ठेवा, ही भारतीय जनता पार्टीने मागणी केली आणि मागणी करून थांबली नाही। आम्ही निर्णय केलाय कि या सरकारच्या चुकीच्या धोरणाने ओबीसी बांधवांचं आरक्षण राजकीय संपलाय, पण भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे हा 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आरक्षणाचे जनक शाहू महाराजांना साक्षीला ठेवून आम्ही संकल्प केला कि 19 जुलैला ज्या निवडणुका होऊ घातल्या तिथं सरकारने जरी आरक्षण काढलं असेल तरी भारतीय जनता पार्टी 100% उमेदवार हे फक्त आणि फक्त ओबीसी चे उभे करते। ही भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली, पण दुःख याचं आहे कि अजूनपर्यंत ही भूमिका ना काँग्रेसने घेतली, ना राष्ट्रवादीने घेतली, ना शिवसेनेने घेतली। ही भूमिका काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने घेतली नाही कि आम्ही या निवडणुका पुढे ढकलो, या निवडणुका होऊ देणार नाही, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करू, 100 वकिलाची फौज उभी करू, पण आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। हा जो जनतेचा आक्रोश आहे, हा जो जनतेचा आवाज आहे, हा जो जनतेचा इगार आहे, जनतेने आज जो शंखनाद केला आहे, याला आम्ही सहकार्य करू, साथ देऊ आणि आम्ही सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून हा एम्पिरिकल डाटा हा 3 महिन्यात जमा। आज काँग्रेसचे नेते मला आश्चर्य वाटत कि आज काँग्रेसचे नेते सांगतात करत हे आज काँग्रेसचे नेते सांगतात अरे या देशाच्या प्रधानमंत्र्याला हा देश आपला वाटतो, त्यांनी कधी जातीचा आधार घेतला नाही। पण जे काँग्रेसचे नेते ओबीसींच्या आरक्षणाच्या गोष्टी करतात, ओबीसींच्या हक्काच्या गोष्टी करतात, अरे देशाचा प्रधानमंत्री पहिला ओबीसीचा आहे माननीय देशगौरव विश्वगौरव नरेंद्र मोदी। कदाचित हे नरेंद्र भाईंना आवडणार नाही, नरेंद्र भाईंचं राजकारण जाती धर्माचं नाही, सबका साथ सबका विकास, मेरा देश आगे बढ़ेगा, भारत माता की जय, कन्याकुमारी से कश्मीर तक, कामरूप से कच्छ तक, ये देश मेरा परिवार है, ही भावना घेऊन ते नेते काम करतात। माननीय नरेंद्र मोदींना वाटतं की अनुसूचित जातीचा असेल, जमातीचा असेल, ओबीसी असेल, मराठा असेल, ओपन कॅटेगरीचा व्यक्ती असेल, प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य याचा हक्क आहे।
दुर्दैवाने काँग्रेसचे नेते राजकारण करतात। मला कधी कधी तर काँग्रेसच्या नेत्यांचे बोर्ड पाहिले, काँग्रेसच्या नेत्यांची भाषा पाहिली तर आश्चर्य वाटतं की शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला खरं बोलणं शिकवलं जातं। मी एका काँग्रेस नेत्याचं भाषण ऐकत होतो, म्हणाला जनगणना झाल्याशिवाय आरक्षण मिळत नाही। मग माननीय स्वर्गीय मुंडेजींनी काँग्रेसचं सरकार असताना ओबीसीची जनगणना सांगितली होती, काँग्रेस नेत्यांनो थोडं तर वाटू द्या, जनाची नाही तर मनाची। 2011 मध्ये ओबीसीची जनगणना झाली नव्हती तरी आरक्षण होतं ना, जनगणनेचा आरक्षणाशी काय संबंध आहे? 2009 मध्ये माननीय मोदीजींचा व्हिडिओ आहे, पण तेव्हा मनमोहन सिंगांनी सोनिया गांधींनी जनगणना केली नव्हती तरी आरक्षण टिकलं होतं। पण भ्रम निर्माण करायचा हे मायावी काँग्रेसचे नेते खोटं बोल, पण ठरवून बोलचा एक नवीन नारायणी जन्माला घातला। खरं तर खोटं बोल पण रेटून बोलचा नारा होता, पण आता या सरकारने जो नेता उठला तो खोटं बोलतो। आज मी येताना एक काँग्रेसचा बोर्ड बघितला, म्हणाले नरेंद्र मोदीजींची घोषित आणीबाणी आहे। मला आश्चर्य वाटलं, काँग्रेसच्या नेत्यांची की वागी, त्यांच्या बुद्धीच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाला। अरे अघोषित आणीबाणी हा शब्द सुद्धा लावला असता आणीबाणीमध्ये तर 3 महिन्याची जेल होती। तुम्ही तर बोर्डावर शब्द लावू शकता, याचा अर्थ आज काही देशामध्ये कोणतीही आणीबाणी नाही, ती तुमची हुकुमशाही होती। काग आपण काळा दिवस साजरा केला, कारण काँग्रेसचं राजकारण हे सत्तेचं राजकारण, काँग्रेसचं राजकारण हे परिवाराचं राजकारण आहे, काँग्रेसचं राजकारण हे स्वार्थाचं राजकारण आहे, काँग्रेसचं राजकारण हे ओबीसी विरुद्धचं राजकारण आहे। सत्ता हवी आहे, देश खड्ड्यात गेला तरी आम्हाला सत्ता हवी आहे, ही त्यांची भावना आहे। ओबीसी बांधवांना ओबीसी परिवारापर्यंत भारतीय जनता पार्टीने संकल्प केला आहे की पुढच्या 8 दिवसांमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण, यासाठी जर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली नाही, जर या संदर्भामध्ये एम्पिरिकल डाटा ताबडतोब जमा करण्यासाठी व्यवस्था केली नाही, ओबीसी समाजाला न्याय देण्याच्या भावनेतून 19 जुलैचा निवडणुकीला स्थगिती दिली नाही, तर आम्ही घर चलो अभियान सुरू करू। ओबीसी बांधवांच्या प्रत्येक कुटुंबाला जाऊन सांगू की हे ओबीसी बांधवांचे शत्रू आहे, अरे हे जानवं घालणारा आणि माझं गोत्र दत्तात्रय गोत्र आहे असं सांगणारा, हा जानवं घालून लोकांना फसवणारा राहुल गांधीची काँग्रेस ही ओबीसी बांधवांना कदापिही न्याय देऊ शकणार नाही। न्याय देईल तर हा देश मेरा परिवार आहे असं सांगणारा, हा गुजरातचा ओबीसी विश्व गौरव देश गौरव भाई नरेंद्र मोदीच ओबीसी बांधवांना आणि या देशाला न्याय देऊ शकतो। मी सरकारला इशारा देतोय की आमचा 15 तालुक्याचा हा चंद्रपूर जगातल्या सर्वात जास्त वाघाची संख्या असणारा चंद्रपूर, शक्तिदायिनी माता महाकालीचा चंद्रपूर, गोंड राजांचा हा चंद्रपूर, सर्वात जास्त प्राणवायू देणारा हा चंद्रपूर, हा या ओबीसी आरक्षणाच्या साठी आंदोलन प्राणवायू देणारा ठरेल यासाठी आम्ही निर्णय केला। आमचा हा निर्णय आणि ओबीसी बांधवांनाही माझं आवाहन आहे, हे आमच्या पक्षहितासाठी आंदोलन नाही, कोणतीही निवडणूक आता नाही, कोणताही आमच्यामध्ये स्वार्थ नाही। जे जे ओबीसी बांधव कदाचित तुम्हाला भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नसेल करू नका, पण भारतीय जनता पार्टीच्या मागे तुमचा आशीर्वाद उभा करा। ओबीसी बांधवांना न्याय देण्याची भावना घेऊन भारतीय जनता पार्टी निस्वार्थ पद्धतीने या ठिकाणी आंदोलनाचा हा शंखनाद एल्गार करते आहे। मी माझ्याकडे ही रिट पिटिशन आहे,
हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला आरक्षण देता येतं फक्त 3 महिन्यात एम्पिरिकल डाटा सबमिट करा। पण सरकार मला तर कधी कधी वाटते की आज कुंभकर्ण असता तर त्यांनी या सरकारची कुंभकर्णी झोपवून आत्महत्या केली असती आणि कुंभकर्णाला म्हणाला असता अरे ये सरकार तो मेरी बाप है, मैं तो सिर्फ 6 महीने सोता हूं, ये तो ओबीसी भाई के हितों की रक्षा नहीं कर पा रही है, ये तो ये रिश्ते में हमारी बाप गत्ती है, असा एखादा डायलॉग कुंभकर्णाने मारला असता। अजूनही सरकारला आमची चेतावणी, सरकारला आमचा इशारा है कि तुम्ही ताबडतोब या संदर्भातला निर्णय करा। इथं असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला व विशेष करून कोणत्याही पक्षाचे नसताना या ठिकाणी आमचे ओबीसी बांधव ओबीसींचे नेते इथे एकत्र आले आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतो की आजचं हे आंदोलन हे जरी भारतीय जनता पार्टीचा झेंडा असला तरी सुद्धा आम्ही विनंती केली या जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांना विनंती केली की तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आंदोलनामध्ये सहभागी होता येत नसेल तर बबनराव वानखेडेजी ओबीसीचे थोर नेते आज इथं आहे, मागी समाजाचं नेतृत्व अनेक वर्षापासून ते करताय, ते भारतीय जनता पार्टीचे नाही। पण जेव्हा बबनराव वानखेडे साहेबांना आम्ही विनंती करायला आमचे पदाधिकारी गेले, बबनराव वानखेडे साहेबांना जेव्हा आम्ही विनंती केली की हे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या स्वार्थाचं नाही, हे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीच्या ईव्हीएम मशीनचं नाही, हे आंदोलन बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाच्या हक्काचं आहे, हे आंदोलन ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या रक्षणाचं आहे। मी माननीय वानखेडे साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने धन्यवाद देतो की या ठिकाणी त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं। मी तर अपेक्षा व्यक्त करतो की माननीय बबनराव वानखेडेजींनी ओबीसी साठी आपलं आयुष्य खर्च केलं, आजपर्यंत कोणतीही तिकीट स्वार्थ नाही तर फक्त माझ्या समाजाचं रक्षण झालं पाहिजे, माझ्या समाजाची प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रत्येक क्षण खर्च केलं। मला आठवतं अनेक विषय घेऊन ते माझ्याकडे यायचे, सर्व नेत्यांकडे जायचे, त्यांचा गौरव करत मी ओबीसी नेत्यांना आवाहन करतो की बबनराव वानखेडेच्या वाटचालीवर तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी जेव्हा जेव्हा आंदोलन करेल तेव्हा तुम्ही कदाचित आमच्या झेंड्याखाली येऊ नका, आमच्या सतरंजीवर बसू नका, तुमच्यासाठी आम्ही स्वतंत्र एक निष्पक्ष आम्ही एक व्यवस्था करू, पण भारतीय जनता पार्टीच्या या प्रयत्नाला तुमचा आशीर्वाद द्या। या ठिकाणी आज वाहन चालकांना या आंदोलनाचा त्रास होतोय मला जाणीव आहे, साऱ्या बाजूला 2 किलोमीटर 4 किलोमीटरच्या लाईन लागली, ट्रक चालक बिचारे बसले, बस मधले प्रवासी वाट पाहताय आंदोलन कधी संपेल। पोलिसांनाही वाटतंय की या ठिकाणचं हे आंदोलन लवकर संपावं। हे खरं आहे की आमचं आंदोलन आज प्रतिकात्मक आहे, कोणालाही त्रास देण्याची आमची भावना नाही, कोणालाही त्रास व्हावा इच्छा नाही, पण जेव्हा सरकार हे इंग्रजी वृत्तीनी वागते, हे सरकार हुकुमशाही वृत्तीनी वागते, हे सरकार हिटलरशाहीनी वागते, हे सरकार तानाशाहीनी वागते, हे सरकार या देशाच्या हितापेक्षा माझी मुलगी खासदार व्हावी, माझा पुतण्या उपमुख्यमंत्री व्हावा, माझा मुलगा पंतप्रधान व्हावा, माझा नातेवाईक हा राज्याचा देशाचा नेता व्हावा, या स्वार्थी भावनेने जेव्हा राजकीय पक्ष वागतात तेव्हा असा पक्ष ज्या पक्षामध्ये श्रीमंत कुटुंबात, ज्या पक्षामध्ये नेत्याच्या कुटुंबात जन्म न घेता एक छोटा कार्यकर्ता चहा विकता विकता देशाचा पंतप्रधान होतो, अशा अभिमान वाटणाऱ्या भारतीय जनता पार्टीची ही जबाबदारी आहे की गोर गरिबांचा आवाज बुलंद केला पाहिजे, गरीबो के सन्मान में, ओबीसी भाइयों के सन्मान में भाजपा मैदान में हा नारा एल्गार आपण केला पाहिजे। मी पुन्हा एकदा जनतेला धन्यवाद देतो, विशेष करून भारतीय जनता पार्टीचा महिला कार्यकर्ता मोठ्या संख्येने जोशात उत्साहात नारे देत होत्या,
भारतीय जनता पार्टी चे युवा कार्यकर्ते शक्ति नी नारे देत होते। हा आमचा एक शंखनाद, हा शंखनाद या सरकारची झोप उडवण्यासाठी आहे। मी आपल्या माध्यमातून या चंद्रपूर पासून मुंबई मध्ये चांद्या पासून बांद्र्याच्या मातोश्री मध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की स्वार्थाची भूमिका सोडा, सेवेची भूमिका घ्या, अन्यायाची भूमिका सोडा, न्यायाची भूमिका घ्या। अरे जब तक सूरज चांद रहेगा तब तक ओबीसी भाइयों का आरक्षण रहेगा ही भूमिका घ्या, यासाठी मी आग्रहाची विनंती करण्यासाठी उभा आहे। आमचं आंदोलन हे किती वाजले, आमचं आंदोलन हे लोकांना त्रास होऊ नये म्हणून प्रतिकात्मक आंदोलन, हे आमचं 1 वाजेपर्यंत चालेल। बरोबर 1:10 अगोदर माननीय देवरावजी, माननीय मंगेश गुलवाडेजी हे आंदोलनाचा समारोप करेल आणि 1 वाजता आपल्या ठरलेल्या वेळेनुसार आपल्याला जनतेला त्रास द्यायचा नाही आहे, अर्ध्या तासानी हे आंदोलन आपण इथं थांबवत नाही, स्थगित करतोय। जर सरकार सुधरलं नाही, जर सरकारचं डोकं ठिकाणावर आलं नाही, सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका घेतली नाही, सरकारही स्थिर आहे अशा घोषणा करताय आणि ओबीसी आरक्षणाची फाईल तशी स्थिर आहे पुढे जात नसेल, याद राखा। तक्षकाय स्वाहा, इंद्राय स्वाहा। जर ओबीसी बांधवांचं आरक्षण तुम्ही देण्यामध्ये हे राजकीय आरक्षण टिकवण्यामध्ये कमी पडलात तर तुम्ही सुद्धा टिकू शकणार नाही। ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण टिकवा आणि 5000 वर्ष सरकार टिकवा, आमच्या शुभकामना। पण ओबीसी आरक्षण टिकवलं नाही तर तुम्हालाही आम्ही टिकू देणार नाही। भारत माता की, भारत माता की। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं असं कस देत नाही, असं कस देत नाही, असं कस देत नाही। महाविकास आघाडी सरकारचा, महाविकास आघाडी सरकारचा भारत माता की। ओबीसी भाइयों आगे बढ़ो, ओबीसी भाइयों आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।